तर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिराचा नक्की काय इतिहास आहे हे जाणून पुजारी श्रीनिवास गायदने यांच्याकडून. पहाटे 4 वाजेपासून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये बम बम बोले हर हर महादेव या जयघोषानं या ठिकाणी दर्शनाला सुरुवात होते. खरं तर गेल्या 350 वर्षापूर्वीचं हे प्राचीन काळेचं मंदिर आहे. संपूर्ण भारतभरातनं आज भाविक या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होतात आणि दर्शनाला सुरुवात होते. खरं तर या मंदिराचा नेमका काय इतिहास आहे, किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, काय नेमका इतिहास आहे याविषयी आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी पुजारी आहेत. गुरुजी काय नाव तुमचं? श्रीनिवास प्रभाकर गायदने. सर काय सांगाल की किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे, आज खरं तर श्रावण सोमवार आहे आणि आज श्रावणाला सुरुवात झालेली. तसं बघितलं तर हे मंदिर अगदी हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे, पण तात्कालिक विचार केला तर हे जे आपल्या समोर जो मंदिर हा जो ढाचा दिसतो आहे हा संपूर्ण ढाचा हा जवळपास 350 वर्षांपूर्वीचा ढाचा आहे. 1755 श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या त्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि 1785 सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण आला आणि 31 वर्षानंतर या मंदिराचं सुवर्ण शिखर तो स्थापन झाला, प्रतिष्ठित झाला. श्रावण म्हणा संपूर्ण 12 महिने या त्र्यंबक राजाची भूमी जी आहे ही पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे 12 महिने ते प्रचंड गर्दी असते. विशेषतः श्रावण महिना महाशिवरात्र कार्तिकी पौर्णिमा या दिवसात मला फार विशेष महत्त्व असतं. वर्षातून दर संपूर्ण 12 महिने दर सोमवारी भगवान त्र्यंबकराजाची सुवर्ण मुकुंड आहे, त्र्यंबकराजाचा पंचमुखी मुकुंड हा बालगिरी मिरवणुकीने तीर्थराज कुशावर्तावर जातो आणि कुशावर्तावर तीर्थराजावरती महामृत्युंजय त्र्यंबकराजाची महापूजा होते, अभिषेक होतो आणि ह्या ठिकाणी त्र्यंबकराज पुन्हा इथे देवाच्या भेटीकरता इथे येतात. अशा प्रकारचा दिवस महत्त्व आहे. या संपूर्ण मंदिराला साधारणतः 350 वर्ष झालेले आहेत आणि या मंदिरामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक तीर्थक्षेत्र लोकांवरून संपूर्ण भारतभरातून भारताच्या कानाकोपऱ्यातून नव्हे असं म्हटलं तर भारताबाहेर सुद्धा लोक नियमाने दर्शनाकरता येण्यासाठी इथे लोक आहेत. खरं तर गुरुजी आज योगायोग आहे, श्रावण सोमवार पण आहे आणि त्याचबरोबर नागपंचमी, या दिवसाचं नेमकं महत्त्व कसं सांगाल? भगवान शंकराचं आभूषण नाग आहे आणि नागाला शंकराच्या गळ्यामध्ये खूप आहे. नागाच्या नाग जर आपण बघितला, सर्प नाग बघितला तर हा नाग थोडा विष धारण करणार आहे आणि भगवान त्र्यंबकराजाने जेव्हा समुद्रामध्ये विष धारण निघालं समुद्र मंथनातून ते हालहाल विष पचवण्याचं कार्य भगवान त्र्यंबकराजाने केलेलं आहे आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून भगवान त्र्यंबकराजाच्या गळ्यामध्ये हा नाग हा आभूषण म्हणून अलंकार म्हणून आहे. आपण सर्वसाधारण माणसांचा विचार केला आपण सोन्याचे चांदीचे अलंकार धारण करतो, भगवान त्र्यंबकराज मात्र नागाचं आभूषण हे धारण करतात. सोमवाराच्या पहिल्या श्रावण सोमवाराला सुरुवात झालेली आहे, आज सकाळपासून कशा पद्धतीने पूजा अर्चा करणार? 8:30-3:30 मंदिर उघडतं आणि प्रातःकाळची पूजा होते. तसं विचार केला तर मंदिरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळचं त्रिकाल पूजा असतात, 7:30-9:30, 10:30-12:30 आणि संध्या 7:30-9:30 अशा त्रिकाल पूजा असतात. या पूजाला त्रिकाल पूजक असं म्हणतात आणि पेशव्यांच्या काळापासून या त्रिकाल पूजा करणारे पूजक हे ठरवले आहेत. या आजही आव्यात पण या देवस्थानदरम्यान या पूजा चालू आहेत. शेवटचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये गेल्या 10 दिवसापासून पाऊस सुरू आहे, आज श्रावणाला सुरुवात झाली, काय वाटतं भाविकांवरती? कुठेतरी या ठिकाणी भाविकांची संख्या कमी झाली किंवा पहिला सोमवार आहे, पावसाचं काही या ठिकाणी जाणवत आहे का? तर तसा अजून फार परिणाम झालेला नाही आहे, पण जी लांबपणाच्या ज्या गाड्या येणार होत्या जे आउट ऑफ महाराष्ट्रच्या गाड्या असतात हिंदी भाषिक पटेल गाड्या त्या थोड्या कमी आलेल्या आहेत. पण विचार केला तर गर्दी ही साधारण नेहमीप्रमाणे गर्दी आहे, गर्दी काही कुठला मला फरक पडलेला नाही आणि ज्या भक्त आहे ज्याला भगवान त्र्यंबक दर्शन घ्यायचं तो पाऊस ऊन वारा पाऊस कुठली परवा करत नाही, तो या कशाही परिस्थितीमध्ये त्र्यंबकाच्या दर्शनाने धडपडत हा येतोच आणि दर्शन हा करतोच आहे. बघितलं असेल आपण की गेल्या हजारो वर्षापूर्वीची या मंदिराला ऐतिहासिक अशी परंपरा लाभलेली आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातनं या ठिकाणी भाविक दाखल होता आणि आज सकाळपासनं या ठिकाणी पूजा अर्चनाला सुरुवात होते, मात्र गेल्या 10 दिवसापासनं या ठिकाणी पाऊस सुरू होता त्यामुळे थोड्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांमध्ये गर्दीमध्ये कमतरता दिसून येते. कॅमेरामन संतोष आकर्ष, कुशाल पाटील, AM न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक.
तर रविवारी सलग 2 दिवसांच्या पावसामुळे नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. शहरातल्या गोदावरी नदीला महापूर आल्याचं चित्र नाशिकमध्ये होतं. त्याचबरोबर गोदावरी नदी काठावरती असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरातील सराफ बाजार, भांडी बाजार हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. नाशिक शहरातली नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकच्या गोदावरी नदी काठालगत असलेला सराफ बाजार आहे. मी या सराफ बाजारात आता उभा आहे. आपण पाहू शकतो पूर्ण दुकानं हे पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतोय. नागरिकांची या ठिकाणी तारांबळ होताना दिसून येते. व्यावसायिक जे आहेत या ठिकाणी चिंतेत आहेत. दुकानं त्यांची पाण्याखाली गेलेली आहेत. आपण व्यावसायिकांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल काका, नेहमीची अशीच परिस्थिती असते का? आजचा पूर कसा दिसतोय तुम्हाला? आजचा पूर 2016 पेक्षा जास्त दिसतो. 2016 आला होता, 2008 आला होता, त्याविषयी भयानक दिसते. आणि एक पावसाची सतत धार चालू आहे जोरदार. 1979 किती झाली आला होता तो 1971 चालू आलोय तशी भीती वाटू राहिली. 2008 साली जो पूर आला होता त्या पुरापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्यावसायिक आहेत आपल्या बरोबर. काका काय सांगाल, दुकानं तुमची पाण्याखाली गेली, प्रशासन या ठिकाणी पोहोचलंय का? काय नेमकी व्यवस्था आहे? आजकाल आमच्या इथे 8 दिवसापासून सतत संततधार पाऊस पडत आहे. प्रशासक मंडळ का आमदार का खासदार का नगरसेवक यांचं कोणाचंच लक्ष नाही. जो तो ज्याच्या याच्याने माल उचलून सुरक्षित स्थळी आलो आला. आज आम्ही व्यापारी संकटात असताना आम्हाला मदतीचा हात काहीच नाही. आज 1969 नंतर आत्तापर्यंत 8 आम्ही पूर पाहिले, पण 2008 नंतर आत्ता भयानक पावसाची परिस्थिती आहे. व्यापारी फार संकटात आहे. तरी आपल्या काय प्रशासक आणि आपलं सरकार यांनी लक्ष द्या सराफ भांडी कापड बाजाराकडे. एवढीच विनंती करतो. सराफ बाजार पाण्यात गेले, तुमची दुकानं पाण्यात गेले, काय नेमकी तारांबळ होते? दुकानातला माल हलवला की नाही, किंवा काय नेमकी परिस्थिती? काही लोकांनी हलवलेला आहे, अजून काही लोकांचा बाकी आहे. तरी हलवतातच येते, पण अजून काही लोकांचं नुकसानही झालेलं आहे खूप. आणि लोकही खूप गर्दी करतात माल वाहताना वगैरे, अडचण येते त्याच्यामुळे. काही तरुण या ठिकाणी आहेत आपल्या ठिकाणी, काय नेमकी परिस्थिती आहे? पाणी 2 तासापूर्वी खाली होतं पाणी, आता 2 तासानंतर फार अर्धजाई वरती पडलेलं आहे. आणि असाच जर पाऊस चालू राहिला तर मला वाटतं आमची दुकानं पूर्ण पाण्याखाली जातील. आणि सरकारवाल्याच्या मागच्या 2008 साली 9 पाय राहिला होता, तर यावेळेस जास्त जाण्याची शक्यता आता पाऊस थांबला नाही तर. नेमकी काय परिस्थिती आहे की हा सामान कधी हलवला जाईल, किंवा प्रशासनाचे लोक येऊन काय नेमकी व्यवस्था करण्यात येईल? मला नाही वाटत आता प्रशासनाची काही मदत आम्हाला मिळेल, कारण की पाणी एवढं असल्यामुळे जी काही मदत आहे ते आम्हाला नागरिकांथ्रू नाही तर व्यापाऱ्यांथ्रूच करावी लागेल. प्रशासन मला वाटतं पूर्व परिस्थिती ओसरल्यानंतर थोड्याशी फार प्रशासनाची मदत मिळू शकते अशी आम्ही आशा करतो. आणि ते म्हणजे तसंच प्रशासन दरवर्षी आम्हाला पूर ओसरल्यानंतर थोडाफार जो चिखल गाळ असतो तो अग्निशामक दलामार्फत स्वच्छ केला जातो, तेवढी मदत प्रशासनाकडनं नेहमी असते. आपण पाहू शकतो या ठिकाणी गुडगा इथलं पाणी आहे, कमरेबरोबर पाणी आहे. जर थोडा वेळ पुढे गेलं तर या ठिकाणी मानेपर्यंत पाणी येऊ शकतं. या संपूर्ण परिसरातली जी दुकानं आहे ती दुकानं आता पाण्याखाली गेलेली आहे. इथले व्यावसायिक जे आहेत ते चिंतेत आहेत. व्यावसायिकांचा अनेक व्यावसायिकांचा माल जो आहे तो दुकानामध्ये आहेत. अनेक जे रहिवासी आहेत त्या ठिकाणी पाणी शिरले, त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि या लोकांना या ठिकाणी मदत करावी अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन संतोष आठवसे, खुशाल पाटील, एएम न्यूज नाशिक. यासह बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.